आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ गायिका माननीय मधुरंती दांडेकर या उपस्थित झालेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमातले दोन्ही कलाकार मी तबलावादक श्री संजय करंदीकर आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे हेही उपस्थित झालेले आहेत. आपण कार्यक्रमाची सुरुवात संजय करंदीकर यांच्या तबलावादनाने करणार आहोत. संजय करंदीकर हे गेली अनेक वर्ष तबलावादनाचं साथ संगतीचं आणि तबला शिक्षण देण्याचं काम सातत्याने करत आहेत. त्या सुरुवातीला आपल्या पुढे तबलावादन सादर करतील. त्यांना हार्मोनियमवरती लहऱ्याची साथ श्री उमेश पुरोहित हे करतील. उमेश पुरोहित हे प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित प्रमोद मराठे यांचे शिष्य आहेत. तेव्हा मी संजय करंदीकर यांना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. मी पहिले भिडे सरांचे आभार मानतो की मला एक पुरस्कार आणि त्यानिमित्ताने स्वतंत्र तबला वादन करण्यासाठी त्यांनी आज व्यासपीठ दिलंय. त्याबरोबर मधुवंतीताई दांडेकर आहेत, दिनता वझे म्हणून दिसतंय तिथं, आणि चारुदत्त व आफळे आहेत, आमचे संजय गोप्टे, विद्यानंद देशपांडे आणि सगळेच जाणकार मित्र आणि नातेवाईक, त्यांची परवानगी घेऊन मी ताल त्रिताल सादर करतो. स्वतंत्र तबला वादनात पेशकार, कायदा, रेला, बंदिशी अशा पद्धतीचा क्रम असतो. साधारण सगळे अर्ध्या तासामध्ये होईल असा प्रयत्न करतो. माझ्याबरोबर श्री उमेश पुरोहित आहेत, ते चांगले वादकही आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की नगमा वादक हा एकच 16 मात्रांमध्ये किंवा त्या त्या तालातली ट्यून धरून पूर्ण वेळ वादन करतो. त्याच्याऐवजी त्यांचाही वादनाचा आनंद आपल्याला मिळावा म्हणून वेगवेगळ्या रागांमधले नगमे ते वाजवणार आहेत. काही विशिष्ट कालावधीनंतर ते नगमा वेगळ्या रागामध्ये वाजवतील, त्याचाही आपण अंत घेऊया. ताल तीन ताल सादर करतो. Thank you.
मैं तीसरे जाती Thank you.
मध्ये मला गुवाहाटीच्या बरोबर नाट्यसंगीतात लग्गे वाजवायला लागणार आहेत. तर त्या अंगाचे कायदे सुद्धा तबला वादकांनी बांधलेले आहेत. म्हणजे दागिनातीनं कधी या अंगाचे तबला स्वतंत्र वादकांचे शास्त्रीय वादनातले कायदे. Thank you.
आशा आहे, त्याला नावं तबला वादकांनीच दिली, म्हणजे असं वाजवल्यावर घे, असं वाजवल्यावर ना, आणि मग ती भाषा म्हणत गेली. पण बेसिकली हे कंपायलेशन ऑफ साऊंड आहे, म्हणजे आपण दोन पकडे दोन तिकीट पुस्तक जाऊन खाण, पुस्तक जाऊन खाण, पुस्तक जाऊन खाण, असं काहीतरी बोल आहे. पण इतकं साधं सोपं असं केलेलं नाही तबलावादकांनी. गुरुजींनी एक दुर्गा मातेचा परण, दुर्गा स्तुती परण, त्याच्यामध्ये तिचं स्तवन आहे, आणि ते शब्द भाषेतले, आपल्या रोजच्या भाषेतले, हिंदीतले शब्द तबल्यात वाजवले जातात. जगदंबे श्री दुर्गे शक्तिरूपिणी धृंडमालिनी चामुंडे असुर लरली मशाल काली खल खल नाचत है लहु पीपत है तब चानन क्रोध भयो घन घन ओम चंडिका प्रचंडा नमो ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा घन घन ओम चंडिका प्रचंडा नमो ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा घन घन ओम चंडिका प्रचंडा नमो ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा ध्यान्त धाधा. आता हे बोल याच्यामध्ये वाजवण्याचा प्रयत्न करतो. आता खिडा तर कधे हे यातलेच आहेत, तबल्यातले आहेत, पखावज मधले. जगदंबे श्री दुर्गे शक्तिरूपिणी रुंडमालिनी चामुंडे
अतिशय सुंदर
म्हणजे थांबू नये असं वाटणारं तबला वादन वेळेच्या अभावामुळे थोडंसं मध्ये थांबवावं लागतंय. यानंतर प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. एक 5 मिनिटांमध्ये तो कार्यक्रम सुरू होईल. सर्वांनी बसून घ्यावं आणि पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचं गायन होणार आहे तेव्हा सगळ्यांनी अवश्य थांबावं. धन्यवाद.